गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, इन लास्ट लेक्चर देर वॉज प्रॉब्लम रिगार्डिंग फिजिबिलिटी ऑफ स्लाइड्स। एक्चुअली वी हैव डिस्कस्ड रिगार्डिंग मैकेनिज्म्स, मैकेनिज्म ऑफ न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शंस। वन ऑफ द मैकेनिज्म वी हैव ऑलरेडी डिस्कस्ड SN2 रिएक्शन मैकेनिज्म। टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ SN1। ओके, SN1 दैट इज यूनिमोलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन। ओके, हेयर वन स्टैंड्स फॉर सब्स्टिट्यूशन, एन स्टैंड्स फॉर न्यूक्लियोफिलिक एंड वन फॉर यूनिमोलिक्युलर। सो एस इज सब्स्टिट्यूशन, एन इज न्यूक्लियोफिलिक एंड वन इज यूनिमोलिक्युलर। सो यू कैन रीड इट लाइक यूनिमोलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन। म्हणजे SN1 रिएक्शनचा जर लॉन्ग फॉर्मचा विचार केला तर तो असा असणार आहे, युनिमोलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन। यासाठी एक्झाम्पल आपण घेणार आहे। लास्ट टाइम पण आपण एक्झाम्पल घेऊनच तो मेकॅनिझम एक्सप्लेन केलेला। एक पर्टिक्युलर रिएक्शन घेतोय, मेकॅनिझम ऑफ अल्कलाईन हायड्रोलायसिस ऑफ टर्ट अल्किल हॅलाइट। म्हणजे टर्शरी अल्किल ब्रोमाइड घ्या, टर्शरी अल्किल क्लोराईड घ्या, टर्शरी अल्किल आयोडाईड घ्या। ओके, एनी हॅलोजन ॲटम यू कॅन चूज। ओके, ओनली अल्किल ग्रुप विल बी टर्शरी अल्किल हॅलाइड, मीन्स अल्किल ग्रुप मस्ट बी टर्शरी। ओके, तर हे काय आहे SN1 रिएक्शन, एक्झॅक्टली काय आहे ते पहिल्यांदा बघूयात आपण। डेफिनेशन काय आहे त्याची, युनिमोलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन इज कॉल्ड ॲज SN1। ओके, SN1 म्हणजे युनिमोलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन, इन विच रेट ऑफ केमिकल रिएक्शन, रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली वन मॉलिक्युल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली वन मॉलिक्युल। SN2 मध्ये काय झालं होतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ टू मॉलिक्युल्स होते। रेटचं जे इक्वेशन होतं, रेट इज इक्वल टू के इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ, माहिती आहे ना, मिथिल ब्रोमाइड इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लिओफाइल, असं होतं ते इक्वेशन। आठवते काय बघा, न्यूक्लिओफाइल OH मायनस होता। तर इथं रिॲक्शनचा रेट जो आहे तो ओनली वन मॉलिक्युलवर डिपेंड करतो आहे, एकाच मॉलिक्युलवर रिॲक्शनचा रेट डिपेंड करतो आहे, आणि त्या रिॲक्शनला आपण म्हणतो आहे SN1 रिॲक्शन। ठीक आहे, सो SN1 रिॲक्शन इज युनिमोलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सब्स्टिट्यूशन रिॲक्शन कॉल्ड SN1 रिॲक्शन, इन विच रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली वन मॉलिक्युल, दॅट इज सबस्ट्रेट। म्हणजे रेट ऑफ दिस रिॲक्शन डज नॉट डिपेंड ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लिओफाइल। म्हणजे इथं तुम्ही लक्षात ठेवा, याच्यावर बऱ्याच वेळा क्वेश्चन येतोय, न्यूक्लिओफाइलचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं रेटवर काय परिणाम होईल, रेट ऑफ रिॲक्शन हाऊ मच चेंज होईल। तर इथं रेट ऑफ रिॲक्शन चेंज होणारच नाही, कारण का रेट ऑफ रिॲक्शन डज नॉट डिपेंड ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लिओफाइल, इट डिपेंड्स अपॉन ओनली कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट। सबस्ट्रेटच्या कॉन्सन्ट्रेशनवर रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड करतोय, त्यामुळं या रिॲक्शनला आपण म्हणतोय युनिमोलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन। एक्झाम्पल, अल्कलाईन हायड्रोलायसिस ऑफ टर्ट ब्युटील ब्रोमाइड, अल्कलाईन हायड्रोलायसिस ऑफ टर्ट ब्युटील ब्रोमाइड, दॅट इज 2-bromo-2-methyl-propane। टर्ट ब्युटील ब्रोमाइडचं हे IUPAC नेम आहे, 2-bromo-2-methyl-propane विथ ॲक्विअस NaOH ऑर KOH, विथ ॲक्विअस NaOH ऑर KOH टू गिव टर्ट ब्युटील अल्कोहोल। याच्यामध्ये प्रोडक्ट जो असणार आहे तो काय असणार आहे, टर्ट ब्युटील अल्कोहोल असणार आहे, कारण का न्यूक्लिओफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन आहे, ब्रोमिन जाणार तिथं OH येणार आहे, त्यामुळं टर्ट ब्युटील ब्रोमाइड विल बी कन्वर्टेड इन टू टर्ट ब्युटील अल्कोहोल। टर्ट ब्युटील ब्रोमाइडपासून काय मिळणार आहे, टर्ट ब्युटील अल्कोहोल मिळणार आहे। टर्ट ब्युटील अल्कोहोल इज नोन ॲज 2-methyl-propane-2-ol, इट्स IUPAC नेम, हे जे आहे ते काय IUPAC नेम असणार आहे। सो SN1 रिॲक्शनसाठी एक्झाम्पल, अल्कलाईन हायड्रोलायसिस ऑफ टर्ट ब्युटील ब्रोमाइड। ओके, हे लक्षात ठेवा, NaOH और KOH बरोबर ॲक्विअस NaOH और KOH बरोबर जी रिॲक्शन आहे त्याला आपण काय म्हणतोय, अल्कलाईन हायड्रोलायसिस, आणि प्रोडक्ट काय असतोय, ब्रोमाइडचं कन्वर्शन अल्कोहोलमध्ये होत आहे। रिॲक्शन लिहायला पाहिजे CH3 thrice, कारण तुम्हाला माहिती आहे टर्ट ब्युटील ब्रोमाइडमध्ये कार्बन जो आहे त्याला 3 methyl group असतात, 3 methyl ग्रुप जोडलेत। कंडेन्स्ड फॉर्म्युला, आय एम रायटिंग कंडेन्स्ड फॉर्म्युला, CH3 thrice C Br+KOH ॲक्विअस KOH। ओके, दिस इज फॉर्म्युला ऑफ टर्ट ब्युटील ब्रोमाइड, ॲक्विअस KOH, के अँड बी आर कंबाईन टू फॉर्म KBr, सो इट रिझल्ट इन रिप्लेसमेंट ऑफ ब्रोमिन बाय OH, सो ब्रोमिन इज रिप्लेस बाय OH, इट फॉर्म्स CH3 thrice C OH अँड इट इज नोन ॲज टर्ट ब्युटील अल्कोहोल। याला तुम्ही काय म्हणताय, टर्ट ब्युटील अल्कोहोल म्हणताय।
आयोनिक फॉर्मला झाला या रिएक्शनचा, तर तुम्हाला माहिती आहे हा आयोनिक कंपाउंड आहे, हा आयोनिक कंपाउंड आहे. कसं काय, कारण का दिस इज बॉन्ड बिटवीन मेटल नॉन मेटल, मेटल नॉन मेटल, सो दीज आर आयोनिक कंपाउंड, सो इन एक्वियस सोल्यूशन दे विल आयोनाइज, इन एक्वियस सोल्यूशन दे विल आयोनाइज. के ओ एच विल गिव के प्लस अँड ओ एच मायनस आयन, के बी आर विल प्रोड्यूस के प्लस अँड बी आर मायनस आयन, सो हेअर के प्लस अँड के प्लस आर कॉमन ऑन बोथ साईड, सो विल बी कॅन्सल्ड. And here there will be only OH minus ion, here will be Br minus ion. So ionic form of this reaction can be written as CH3 thrice CBr plus OH minus, okay, gives CH3 thrice COH plus Br minus. This is tert butyl bromide, this is tert butyl alcohol, and this is a nucleophile which replaces bromine, which replaces bromine. So this is nucleophile. I told you this reaction is SN1 reaction. Why it is SN1? We are going to see in mechanism. पण सध्या मी तुम्हाला सांगितलं इट इज अ SN1 रिॲक्शन. मेकॅनिझममध्ये आपण डिस्कस करणार आहे की फाय SN1, फाय नॉट SN2, SN2 का नाही आहे, फाय SN1 ते आपण डिस्कस करणार आहे, पण मेकॅनिझममध्ये डिस्कस करणार आहे. पण SN1 आहे हे आता सध्या लक्षात ठेवणार तुम्ही. SN1 आहे म्हणजे हा आहे सबस्ट्रेट, हा आहे न्यूक्लिओफाईल. न्यूक्लिओफाईलच्या कॉन्सन्ट्रेशनचा रिॲक्शनच्या रेटवर कुठलाही इफेक्ट नाही आहे. सो रिॲक्शनचा रेट जो आहे तो फक्त कशावर डिपेंड आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्ड ब्युटील ब्रोमाइडवर. त्यामुळे याचं कायनेटिक इक्वेशन लिहायचं झालं तर ते तुम्ही काय म्हणणार आहे, फर्स्ट ऑर्डर कायनेटिक असणार आहे. फर्स्ट ऑर्डर का, कारण एकच मॉलिक्यूल आहे, त्याच्या सिंगल मॉलिक्यूलच्या कॉन्सन्ट्रेशनवर रिॲक्शनचा रेट डिपेंड करतो आहे. रेज टू पॉवर 1 म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जे आहे त्याची पॉवर जी असणार ती 1 असणार. दोन कॉन्सन्ट्रेशन टर्म असते तर दोघांची बेरीज झाली असती ना, मग सेकंड ऑर्डर झाली असती. पण इथं काय झालं असतं, इथं फक्त एकाच मॉलिक्युलच्या कॉन्सन्ट्रेशनचा इफेक्ट होतोय रिॲक्शनच्या रेटवर. सो इट फॉलोज फर्स्ट ऑर्डर कायनेटिक, दिस रिॲक्शन फॉलोज फर्स्ट ऑर्डर कायनेटिक, अँड दस रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्ड ब्युटील ब्रोमाइड ओनली अँड नॉट ऑन न्यूक्लिओफाईल. म्हणजे या रिॲक्शनचा रेट कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड करतोय, अँड इट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्ड ब्युटील ब्रोमाइड ओनली, अँड रेट ऑफ रिॲक्शन इज नॉट डिपेंड ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लिओफाईल. न्यूक्लिओफाईल ओ एच मायनसवर त्याच्या कॉन्सन्ट्रेशनवर रिॲक्शनचा रेट डिपेंड करत नाही. मग इक्वेशन कसं बनेल, आर फॉर रेट, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी एच थ्री थ्राईस सी, सी एच थ्री थ्राईस सी बी आर, ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्ड ब्युटील ब्रोमाइड. दिस इक्वेशन कॅन ऑल्सो बी रिटन ॲज आर इज इक्वल टू, पाहिजे होतं इथं आर इज इक्वल टू के इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी एच थ्री थ्राईस सी बी आर. इथं एक प्रिंटिंग मिस्टेक आहे छोटीशी, तुम्ही तेवढं करेक्शन करायचं आहे. इथं इक्वल टू साईन पाहिजे, कारण इथं प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला आहे. आर इज इक्वल टू के इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी एच थ्री थ्राईस सी बी आर, ओके, लक्षात राहील. इट इज अ टायपिंग मिस्टेक. फेअर आर इज रेट ऑफ द रिॲक्शन, के इज रेट कॉन्स्टंट. आर जो आहे तो काय, रेट ऑफ द रिॲक्शन आहे, अँड के इज अ रेट कॉन्स्टंट. तर हे आपण स्टार्ट केलेलं आहे SN1 रिॲक्शन मेकॅनिझमला, आणि ही त्याची डेफिनेशन आहे, युनिमोलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली वन मॉलिक्यूल, दॅट इज सबस्ट्रेट. अल्कलाईन हायड्रोलायसिस ऑफ टर्ड ब्युटील ब्रोमाइड, दॅट इज 2-bromo-2-methyl-propane विथ एक्वियस के ओ एच एन ए ओ एच टू गिव ब्युटील टर्ड ब्युटील अल्कोहोल, बरोबर आहे ना, ब्युटील अल्कोहोल तयार होते. सो दिस इज एक्झाम्पल अँड कायनेटिक इक्वेशन. रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्ड ब्युटील ब्रोमाइड. रेट इज इक्वल टू के इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्ड ब्युटील ब्रोमाइड, वेअर आर इज अ रेट ऑफ द रिॲक्शन अँड के इज अ स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट. लेट अस स्टार्ट विथ मेकॅनिझम, कारण मी तुम्हाला म्हटलं SN1 का, SN2 का नाही आहे, युनिमोलिक्युलर का, बायमोलिक्युलर का नाही, कारण इथं पण दोन मॉलिक्युल आहेतच, इथं दिसतात दोन मॉलिक्युल आहेत, एक आहे टर्ड ब्युटील ब्रोमाइड आणि दुसरा आहे न्यूक्लिओफाईल. स्टील दिस रिॲक्शन इज युनिमोलिक्युलर. वाय दिस इज युनिमोलिक्युलर ते मेकॅनिझममध्ये आपण एक्सप्लेन करतोय. इट हॅज टू स्टेप रिॲक्शन मेकॅनिझम, म्हणजे ही जी रिॲक्शन मागे बघितली आपण, अल्कलाईन हायड्रोलायसिस ऑफ टर्ड ब्युटील ब्रोमाइड, इट हॅज टू स्टेप रिॲक्शन मेकॅनिझम, म्हणजे दोन स्टेपमध्ये रिॲक्शन होते. याचा अर्थ दोन वेळा ट्रान्झिशन स्टेट तयार होणार, दोन वेळा प्रोडक्ट तयार होणार. पहिल्या स्टेपचा प्रोडक्ट तो दुसऱ्या स्टेपचा रिॲक्टंट असणार आहे.
पहिल्या स्टेपचा जो प्रोडक्ट आहे तो दुसऱ्या स्टेपचा काय असणार आहे, रिॲक्टंट. याचा अर्थ ही रिॲक्शन दोन स्टेपमध्ये होणार आहे, म्हणजे या रिॲक्शनला आपण दोन छोट्या रिॲक्शनमध्ये ब्रेक करू शकतो आहे. सो इट इज अ टू स्टेप रिॲक्शन, दोन छोट्या रिॲक्शनमध्ये त्या रिॲक्शनला ब्रेक करणार आहे. इट हॅज टू स्टेप रिॲक्शन मेकॅनिझम. फर्स्ट स्टेप काय आहे? फॉर्मेशन ऑफ कार्बोनियम आयन, ब्रेकिंग ऑफ सी बी आर बॉन्ड. तुम्ही म्हणणार लास्ट टाइम कार्बोनियम आयन का तयार झालं नाही, याच रिॲक्शनमध्ये का कार्बोनियम आयन प्रोडक्शन व्हायलंय, फॉर्मेशन का व्हायलंय? तर लास्ट टाइम जो अल्किल हलाइड होता तो प्रायमरी होता, आणि इलेवंथमध्ये फार इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. आय होप यू माईट हॅव रिमेंबर इट, माईट हॅव मगअप इट. ओके, तर त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की टर्शरी कार्बोनियम आयन स्टेबल आहे, त्यानंतर स्टॅबिलिटी ऑफ सेकंडरी कार्बोनियम आयन इज लेस स्टेबल, अँड प्रायमरी इज लिस्ट स्टेबल. यू कॅन से लिस्ट म्हणजे सगळ्यात कमी स्टेबल. ओके, हिअर अल्किल हलाइड इज अ टर्शरी, त्यामुळे कार्बोनियम आयन स्टेबल असणार आहे. सो इथं कार्बोनियम आयन प्रोडक्शन होऊ शकतं आहे, तिथं कार्बोनियम आयन फॉर्मेशन झालं नव्हतं, कारण हा अल्किल हलाइड टर्शरी आहे. त्यामुळे पहिल्या स्टेपमध्ये कार्बोनियम आयन फॉर्मेशन होणार आहे. ही एक स्लो स्टेप आहे, आणि या स्लो स्टेपमध्ये कार्बन आणि बी आरमधला बॉन्ड ब्रेक होणार आहे. टर्शरी अल्किल हलाइड जो आहे त्याच्यामध्ये कार्बन आणि ब्रोमिनमध्ये जो बॉन्ड आहे तो ब्रेक होणार आहे, आणि तो हिट्रोलायटिकली ब्रेक होणार आहे. वाय हिट्रोलायटिकली? हिट्रोलायटिकली म्हणजे काय? जेव्हा एनी कोवॅलंट बॉन्ड ब्रेक्स, इफ इट ब्रेक्स सिमेट्रिकली, सिमेट्रिकली म्हणजे काय? शेअर्ड इलेक्ट्रॉन जे आहे तो डिस्ट्रीब्यूट झाला, वन इलेक्ट्रॉन टू वन ॲटम, वन इलेक्ट्रॉन टू अदर ॲटम, त्याला म्हणतो आपण होमोलायटिक फिशन. आणि हिट्रोलायसिस काय? जर दोन्ही इलेक्ट्रॉन एकाच ॲटमनं घेतले तर त्याला आपण काय म्हणतो? हिट्रोलायसिस. हिट्रोलायसिस कधी होतं? जर याच्यामध्ये एक ॲटम जास्त इलेक्ट्रो निगेटिव्ह असेल तर. तर इथं जो बॉन्ड आहे ना बाळांनो, त्याच्यामध्ये बी आर जो आहे तो मोर इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे, अँड बिकॉज ऑफ दॅट इट टेक्स बोथ इलेक्ट्रॉन, इट टेक्स बोथ इलेक्ट्रॉन, देअरफोर बॉन्ड ब्रेक्स हिट्रोलायटिकली. बॉन्ड जो आहे तो कसा ब्रेक होतोय? हिट्रोलायटिकली ब्रेक होतोय, म्हणजे बॉन्डवरचे दोन्ही इलेक्ट्रॉन ब्रोमिनला मिळतात, त्यामुळे ब्रोमिनचा ब्रोमाइड आयन तयार होणार. ब्रोमिनवर मायनस चार्ज असला ना, ब्रोमिनवर मायनस चार्ज असला तर त्याला ब्रोमाइड आयन म्हणतात, आणि कार्बनवर प्लस चार्ज असला की कार्बोनियम आयन म्हणतात. आता ब्रोमिन इलेक्ट्रॉन घेऊन गेला त्यामुळे ब्रोमाइड आयन तयार होणार, आणि कार्बनवर प्लस चार्ज आहे त्यामुळे काय होणार आहे? कार्बोनियम आयन. आता हे असं का झालं? तिथं पण ब्रोमिन होता, पण इथं तीन तीन अल्किल ग्रुप जोडलेत, इथं तीन तीन अल्किल ग्रुप जोडले. टर्शरी आहे ना हा ग्रुप, टर्शरी अल्किल हलाइड आहे, आणि टर्शरी अल्किल हलाइडमध्ये तुम्ही मागे स्ट्रक्चर बघितलं आहे, सीवर तीन सी एच थ्री आहेत, सीवर तीन सी एच थ्री आहेत, आणि सी एच थ्री म्हणजे मिथिल ग्रुप, आणि मिथिल ग्रुप काय करतात? पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतात. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट मीन्स दे हॅव इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट, म्हणजे बॉन्डवरचे इलेक्ट्रॉन ते कार्बनकडे ढकलतात. म्हणजे जेव्हा ब्रोमिन इलेक्ट्रॉन घेऊन जातोय तेव्हा कार्बनला जो प्लस चार्ज येणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे, तो पॉझिटिव्ह चार्ज स्टॅबिलाइज करायचा प्रयत्न करतात ते. त्यामुळं बिकॉज ऑफ मिथिल ग्रुप प्रेझेंट ऑन कार्बन अँड दे शो पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, दॅट इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट, देअरफोर कार्बोनियम आयन बिकम्स मोर स्टेबल, कार्बोनियम आयन बिकम मोर स्टेबल इन केस ऑफ टर्शरी अल्किल हलाइड. ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ब्रोमिन इज मोर, कार्बन बी आर बॉन्ड बिकम्स पोलार, कार्बन बी आर बॉन्ड बिकम्स पोलार ड्यू टू प्लस आय इफेक्ट ऑफ थ्री सी एच थ्री ग्रुप. थ्री सी एच थ्री ग्रुप जोडलेले आहेत, ते इलेक्ट्रॉन देतात, म्हणजे त्यांचा इफेक्ट कसा आहे? प्लस आय. आणि ब्रोमिन इलेक्ट्रॉन घेतोय, विथड्रॉ करतोय, सो इट हॅज मायनस आय इफेक्ट, मायनस आय इफेक्ट ऑफ ब्रोमिन. म्हणजे इथं तुम्ही इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट मिथिल ग्रुपना आहे, आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप ब्रोमिनला आहे. हेन्स इन ॲक्विअस सोल्युशन, ॲक्विअस सोल्युशन, ॲक्विअस सोल्युशन पोलार असते, आणि अकरावीत आपण हे डिस्कस केलं आहे, हिट्रोलायटिक फिशन किंवा हिट्रोलायसिस पोलार सॉल्व्हंटमध्ये होते. पोलार सॉल्व्हंट असेल तर हिट्रोलायसिस होते. सो सी बी आर इज स्लोली आयोनाइज्ड, सी बी आर इज स्लोली आयोनाइज्ड अँड ब्रेक हिट्रोलायटिकली टू गिव्ह टर्ड ब्युटील कार्बोनियम आयन, टू गिव्ह टर्ड ब्युटील कार्बोनियम आयन. कारण ब्रोमिन तेवढा गेला तो कार्बोनियम आयन कुठला असणार आहे? टर्ड ब्युटील कार्बोनियम आयन, विच इज स्टॅबिलाइज्ड बाय प्लस आय ऑफ मिथिल ग्रुप्स, विच इज स्टॅबिलाइज्ड बाय प्लस आय ऑफ मिथिल ग्रुप्स अँड ब्रोमाइड आयन. म्हणजे इथं कार्बोनियम आयन आणि ब्रोमाइड आयन तयार होणार आहे, आणि ही स्टेप वन आहे. तर प्रत्येक स्टेपला, प्रत्येक रिॲक्शनला ट्रान्झिशन स्टेट असते, तर याचा अर्थ इथं पण एक ट्रान्झिशन स्टेट असणार आहे पहिल्या स्टेपला, आणि ती ट्रान्झिशन स्टेट जी असणार आहे त्याला आपण टी एस वन म्हणूयात. एव्हरी रिॲक्शन
when reactant is converted into product, reactant must pass through transition state. So here is transition state TS1. हे तुमच्या स्टेटमेंट लक्षात आलं नसेल पण रिएक्शन बघितल्यावर लक्षात येईल. इट इज अ स्लो स्टेप, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि स्लो स्टेप असल्यामुळे हेन्स इट इज नोन ॲज रेट डिटरमायनिंग स्टेप. ही रिॲक्शनची स्लो स्टेप आहे आणि त्यामुळं ती काय आहे, रेट डिटरमायनिंग स्टेप आहे. ओके, म्हणजे कसं आहे, रिॲक्शनला खरा लागणारा टाईम ह्या स्टेपवर डिपेंड करतो आहे. रिॲक्शनला खरा लागणारा टाईम जो आहे तो काय करतो आहे, रिॲक्शनच्या या स्टेपवर डिपेंड करतो आहे, कारण ही स्लोएस्ट स्टेप आहे. ठीक आहे, स्लोएस्ट स्टेप आहे, त्यामुळं या स्टेपवरच रिॲक्शनचा रेट डिपेंड करणार आहे. ओके, आणि त्यामुळे याला म्हणतोय आपण RDS. RDS स्टँड्स फॉर रेट डिटरमायनिंग स्टेप. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा इथे, की नंबर ऑफ मॉलिक्युल प्रेझेंट इन RDS डिटरमाइन्स द रेट ऑफ रिॲक्शन. त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनवरच रिॲक्शनचा रेट डिपेंड करतोय. म्हणजे RDS मध्ये जेवढे मॉलिक्युल आहेत तेवढेच त्या इक्वेशनमध्ये येतात ज्याच्यामध्ये रेट इज इक्वल टू आपण लिहिलेलं असतंय. ज्याच्यामध्ये आपण लिहिलेलं असतंय रेट इज इक्वल टू, त्याला रेट लॉ म्हणतात ॲक्च्युली. तर त्या इक्वेशनमध्ये तेच मॉलिक्युल येतात जे RDS मध्ये आहेत. मग RDS कशा आहे, कशा आहे बघा, CCH3CH3CH3 हा झाला टर्ट ब्युटील ग्रुप, BR त्याला जोडला आहे, BR आहे तिथं, बरोबर आहे का. सो इट अंडरगोज आयोनायझेशन, कारण का दीज ग्रुप्स हॅव पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, दॅट इज डोनेटिंग इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट. अँड BR हॅज टेंडन्सी टू विड्रॉ इलेक्ट्रॉन, म्हणजे मायनस इंडक्टिव्ह इफेक्ट. असं होईल, बॉन्ड ब्रेक व्हायला लागला आहे, ब्रोमिन इलेक्ट्रॉन विड्रॉ करून चाललाय, बॉन्ड ब्रेक व्हायला आहे. अँड धिस इज अ ट्रान्झिशन स्टेट, म्हणजे बॉन्ड ब्रेकिंग चालू आहे, इथं हाफ बॉन्ड ब्रेक झाला आहे. सो दिस वन इज अ ट्रान्झिशन स्टेट. नाउ बॉन्ड इज कम्प्लिटली ब्रोकन, BR- म्हणजे ब्रोमाइड आयन फॉर्म झाला अँड टर्ट ब्युटील कार्बोनियम आयन तयार झाला. काय प्रोड्यूस झाला, टर्ट ब्युटील कार्बोनियम आयन. सो दिस इज RDS. अँड RDS मध्ये हा एकच मॉलिक्युल आहे. न्यूक्लिओफाईल RDS मध्ये कुठं दिसतोय का, नाही, तो सेकंड स्टेपमध्ये येणार आहे. तो कुठे येणार आहे, सेकंड स्टेपमध्ये. सो रेट ऑफ दिस रिॲक्शन डिपेंड्स ऑन ओनली कॉन्सन्ट्रेशन ऑफ धिस मॉलिक्युल. रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन ओनली कॉन्सन्ट्रेशन ऑफ धिस मॉलिक्युल अँड नॉट डिपेंड ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लिओफाईल, बिकॉज न्यूक्लिओफाईल इज नॉट प्रेझेंट इन RDS. न्यूक्लिओफाईल RDS मध्ये प्रेझेंट नाही आहे. ओके, हे लक्षात येतंय का, इथं टर्ट ब्युटील ब्रोमाइड आयोनाइज झाला आणि कार्बोनियम आयन आणि ब्रोमाइड आयन तयार झाला, कारण इंडक्टिव्ह इफेक्ट पॉझिटिव्ह होता मिथिल ग्रुपचा, त्याने इलेक्ट्रॉन दिले आणि ब्रोमिन इलेक्ट्रॉन विथड्रॉ करून निघून गेला. सो ब्रोमाइड आयन अँड टर्शरी कार्बोनियम आयन इज फॉर्म्ड इन फर्स्ट स्टेप अँड ओनली टर्ट ब्युटील ब्रोमाइड इज प्रेझेंट इन फर्स्ट स्टेप, देअरफोर रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ओनली ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्ट ब्युटील ब्रोमाइड. दिस इज टर्ट ब्युटील ब्रोमाइड, दिस इज फर्स्ट ट्रान्झिशन स्टेट, दिस इज टर्शरी ब्युटील कार्बोनियम आयन. What happens in second step? Before that, central carbon atom, इथं जर तुम्ही बघितला central carbon atom, it has planar structure. Planar structure, कारण का, it is sp2 hybridized. It is sp2 hybridized. Last orbital मधले इलेक्ट्रॉनच गेले ना, कारण का last orbital मध्ये जे इलेक्ट्रॉन होते तो ब्रोमिन विथड्रॉ करून गेला, त्यामुळे त्याचं हायब्रिडायझेशन झालं sp2. हायब्रिडायझेशन काय झालं, sp2. त्यामुळे त्याचं स्ट्रक्चर प्लेनर असणार आहे. त्याचं स्ट्रक्चर जे असणार आहे ते प्लेनर असणार आहे. सिंगल प्लेनमध्ये सेंटरला कार्बन असणार, इकडे 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 मिथिल ग्रुप असणार आणि त्यांच्यामध्ये जो बॉन्ड अँगल असणार आहे तो 120 असणार आहे. बॉन्ड अँगल किती असणार आहे, 120. द सेंट्रल कार्बन ॲटम ऑफ टर्ट ब्युटील ब्रोमाइड आयन अंडरगोज sp2 हायब्रिडायझेशन अँड हेन्स इट हॅज प्लेनर स्ट्रक्चर. कसं स्ट्रक्चर असणार, प्लेनर. त्यामुळे CH3CCH3 याच्यामध्ये जो बॉन्ड अँगल आहे इट इज 120 degree. बॉन्ड अँगल इज 120 degree असेल. तर हे लक्षात येते का, बघा बॉन्ड अँगल असणार आहे 120 degree. सिन्स रेट डिटरमायनिंग स्टेप इन्वॉल्व्स ओनली वन मॉलिक्युल, दॅट इज टर्ट ब्युटील ब्रोमाइड, हेन्स इट इज कॉल्ड ॲज युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. मी मगाशीच बोललो, रेट डिटरमायनिंग स्टेपमध्ये एकच मॉलिक्युल आहे म्हणून या रिॲक्शनला आपण म्हणणार आहे युनिमॉलिक्युलर, बिकॉज रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन ओनली दॅट कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट मॉलिक्युल. ओके, स्टेप 2, फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. आता एकदा कार्बोनियम आयन तयार झाला, आता प्रोडक्ट तयार होईल. आता प्रोडक्ट तयार होताना कसं आहे, ऑलरेडी ब्रोमाइड निघून गेला आहे, त्यामुळे OH- आता न्यूक्लिओफाईल आहे. न्यूक्लिओफाईल विल अटॅक कार्बोकॅटायन, कार्बोनियम आयनवर अटॅक करेल, कारण कार्बोनियम आयनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, न्यूक्लिओफाईल कॅरीज निगेटिव्ह चार्ज.
सो देर विल बी इलेक्ट्रोस्टैटिक इंटरैक्शन, फास्ट रिएक्शन असणार आहे, इट विल बी रैपिड रिएक्शन, आणि त्यामुळे या सेकंड स्टेपवर रिएक्शनचा रेट डिपेंड करणार नाही आहे, इट विल बी फास्ट स्टेप, म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये होणार आहे ही स्टेप. ओके, आणि तो जो अटॅक करणार आहे न्यूक्लिओफाइल, तो आयदर फ्रंट साईडनं करेल किंवा बॅक साईडनं. फ्रंट साईडनं केला तर जिकडून ब्रोमिन गेला आहे तिकडंच ओ एच येईल, ब्रोमिन जिकडून गेला आहे त्याच साईडला काय येईल, ओ एच. जर असं झालं जिकडून ब्रोमिन गेला आहे तिकडंच ओ एच आला, तर त्याला म्हणतोय आपण रिटेन्शन ऑफ कॉन्फिग्रेशन, त्याला आपण म्हणणार आहे रिटेन्शन ऑफ कॉन्फिग्रेशन. आणि जर रिव्हर्स साईडनं झाला अटॅक, रिव्हर्स साईडनं म्हणजे बॅक साईडनं अटॅक झाला, अपोजिट साईडनं अटॅक झाला, तर जिकडून ब्रोमिन रिमूव्ह झाला आहे त्याच्याबरोबर अपोजिट साईडला ओ एच अटॅच असेल, त्याला आपण म्हणणार आहे इन्व्हर्शन, म्हणजे रिटेन्शन आणि इन्व्हर्शन होणार आहे, 50% रिटेन्शन 50% इन्व्हर्शन. म्हणजे सपोज मी अल्किल, टर्शरी अल्किल हॅलाइड घेतला आहे आणि तो ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे, तर तो डी फॉर्म असेल तर रिॲक्शन नंतर 50% डी फॉर्म तयार होईल, कारण का रिटेन्शन झालं, राईट साईडला बी आर होता, राईट साईडला ओ एच आला, त्यामुळे हा डी फॉर्म असेल तर तयार झालेला 50% प्रोडक्ट डीज असणार. अँड इफ बॅक साईड अटॅक झाला तर जो प्रोडक्ट तयार होईल तो यल होणार आहे, प्रोडक्ट जो तयार होईल तो काय होईल, यल होईल. म्हणजे 50% डी आणि 50% यल प्रोडक्ट तयार होईल, आणि 50% डी आणि 50% यल प्रोडक्ट तयार झाला तर त्याला आपण रॅसिमिक मिक्सचर म्हणतोय, त्याला आपण काय म्हणतोय, रॅसिमिक मिक्सचर. रॅसिमिक मिक्सचर कसं असतं आहे, तर इट कंटेन्स 50% डेक्स्ट्रो आयसोमर अँड 50% लिओ आयसोमर. 50% डेक्स्ट्रो जो आहे ना तो राईट साईडला रोटेशन करतोय लाईटचं, पी पी एलचं, आणि लिवो जो आहे तो लेफ्ट साईडला रोटेशन करतोय, त्यामुळं डेक्स्ट्रोनं केलेलं रोटेशन लिओमुळं कॅन्सल होतंय, त्यामुळे ते जे मिक्सचर तयार होतंय ते ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असतंय. आठवते का ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आपण डिस्कस केलं होतं, त्यामुळे हे डी फॉर्म आणि यल फॉर्मचं जे मिक्सचर आहे ते ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असतंय, आणि त्यामुळं ते मिक्सचर जे आहे त्याला रॅसिमिक मिक्सचर असं नाव आहे. डी फॉर्म आणि यल फॉर्मचं जे मिक्सचर तयार होते त्याला काय म्हणतोय आपण, रॅसिमिक मिक्सचर. तर इथं रॅसिमिक मिक्सचर तयार होते का, कारण 50% फ्रंट साईड अटॅक आहे त्यामुळे काय होणार आहे, रिटेन्शन, आणि 50% बॅक साईड अटॅक आहे म्हणजे 50% काय होणार, इन्व्हर्शन. आणि त्यामुळे 50% जर डी फॉर्म मिळाला तर 50% यल मिळणार, आणि ते जे मिक्सचर असणार ते ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असणार, कारण का पी पी एल जर पास केली त्या सोल्युशनमध्ये तर डी फॉर्मनं जे रोटेशन झालं आहे ते यल फॉर्ममुळे कॅन्सल होईल, कारण डी फॉर्मनं रोटेशन कुठं केलं होतं, राईट साईडला, यल फॉर्म तेच रोटेशन कुठं करेल, लेफ्ट साईडला, कारण डी आणि यल हे आयसोमर कसे आहेत, इक्वल रोटेशन करतात फक्त अपोजिट डायरेक्शनमध्ये, इक्वल रोटेशन करतात फक्त अपोजिट डायरेक्शनमुळं. त्यामुळे इथं काय म्हणतोय बघा मी, इन सेकंड स्टेप न्यूक्लिओफाइल ओ एच मायनस अटॅक्स रॅपिडली ॲट थर्ड ब्युटील कार्बोनियम आयन फॉर्म एनी फ्रॉम एनी साईड गिव स्टेबल प्रोडक्ट, स्टेबल प्रोडक्ट तयार होतोय थर्ड ब्युटील अल्कोहोल विथ 50% काय असेल, रिटेन्शन, अँड 50% असेल इन्व्हर्शन ऑफ इट्स कॉन्फिग्रेशन. अँड 50% रिटेन्शन 50% इन्व्हर्शन झालं की इट इज नोन ॲज रॅसिमायझेशन बिकॉज इट कंटेन रॅसिमिक मिक्सचर. अँड ही सेकंड स्टेप आहे, याला पण टी एस टू असणार आहे, ट्रान्झिशन स्टेट टू असणार आहे, पहिल्या स्टेपला ट्रान्झिशन स्टेट वन होती. दिस इज द रिॲक्शन, दिस इज कार्बोनियम आयन, दिस इज न्यूक्लिओफाइल, न्यूक्लिओफाइल कॅन अटॅक फ्रॉम फ्रंट साईड, न्यूक्लिओफाइल कॅन अटॅक फ्रॉम बॅक साईड. ओ एच इकडेच असणार नाही, सोल्यूशनमध्ये सगळीकडे असणार आहे, सो फ्रंट साईडनं अटॅक होईल किंवा बॅक साईडनं. फ्रंट साईडनं अटॅक झाला तर ओ एच या साईडला येईल, इथे दिसतोय ओ एच या साईडला, जिकडून ब्रोमिन गेला आहे त्याच साईडला आहे, सो दिस इज रिटेन्शन प्रोडक्ट. रिटेन्शन म्हणजे होतं तसं कॉन्फिग्रेशन अरेंजमेंट, सी एच थ्री सी एच थ्री सी एच थ्री, ओ एच आलाय बी आरच्या जागी, सो इट इज नोन ॲज रिटेन्शन. रिटेन्शन म्हणजे होतं तसं कॉन्फिग्रेशन. अँड इफ ओ एच अटॅक्स फ्रॉम बॅक साईड, अटॅक्स फ्रॉम बॅक साईड, मग ओ एच या साईडला आलाय, इकडून बी आर गेला इकडून ओ एच आलाय, म्हणजे कॉन्फिग्रेशन रिव्हर्स झालं, म्हणजे सी एच थ्री इकडच्या इकडे गेले ना, त्यामुळे इट इज नोन ॲज इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिग्रेशन. दिस प्रोडक्ट विल बी 50%, दिस प्रोडक्ट विल बी 50%, इफ दिस इज डी. आता हा डी नाही आहे, डी का नाही आहे, ऑप्टिकली ॲक्टिव्हच नाही, तुम्हाला लेक्चर आठवते काय, बघा ऑप्टिकल ॲक्टिव्ह असण्यासाठी इकडं 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 अल्किल ग्रुप वेगळे पाहिजेत, चारीच्या चारी ॲटम वेगळे पाहिजे होते, त्यामुळे याला तुम्ही डी म्हणू शकत नाही,
पण एखादा टर्शरी अल्किल हलाइड आहे, टर्शरी अल्किल हलाइड आहे, इकडे अल्किल ग्रुप वेगळा आहे, इकडे वेगळा आहे, इकडे वेगळा आहे, तर हा काय असणार, डी फॉर्म असणार, आणि हा काय असणार, एल फॉर्म. इथं डी फॉर्म किती असणार, 50, आणि हा एल फॉर्म किती असणार, 50. याचं मिक्सचरला काय म्हणणार तुम्ही, रॅसिमिक मिक्सचर. याच्या मिक्सचरला काय म्हणणार आहे, रॅसिमिक मिक्सचर. दिस इज थर्ड ब्युटील कार्बोनियम आयन, दिस इज सेकंड ट्रान्झिशन स्टेट, म्हणजे हाफ बॉन्ड तयार झाला आहे ओ एच बरोबर, आयदर दिस साईड ऑर दिस साईड. दिस इज 50% रिटेन्शन प्रोडक्ट, दिस इज 50% इन्वर्शन प्रोडक्ट. ओके, हे तुम्हाला सांगायला लागणार नाही. हे टू बॉन्ड्स आर प्रेझेंट इन प्लेन ऑफ पेपर, वन इज बिहाइंड पेपर अँड वन इज कमिंग टू फ्रंट साइड थ्रू पेपर. ओके, आउट ऑफ फोर बॉन्ड्स टू आर इन द प्लेन, हे आपण वेज फॉर्म्युल्यामध्ये डिस्कस केले, टू बॉन्ड्स आर इन प्लेन ऑफ पेपर. ओके, वन इज अबो पेपर, वन इज अबो पेपर, दिस वन. ओके, अबो पेपर शोन बाय थिक लाईन, अँड वन इज बिलो पेपर, म्हणजे बिहाइंड द प्लेन ऑफ पेपर शोन बाय डॉटेड लाईन, म्हणजे हा जो आहे तो बिहाइंड पेपर आहे, हा कमिंग टू यू, दॅट इज फ्रंट आहे, फ्रंटला आहे पेपरच्या, फ्रंट साईडला आपल्याकडे आपल्या देशाने पेपरच्या, आणि हा बॅक साईडला असेल. ओके, एनर्जी प्रोफाईल डायग्राम, हिअर आर टू ट्रान्झिशन स्टेट्स. ट्रान्झिशन स्टेट तुम्हाला माहिती आहेत, मॅक्झिमम एनर्जी कंटेंट असते, त्यामुळं पोटेन्शियल एनर्जी डायग्राममध्ये दोन वेळा एनर्जी मॅक्झिममला पोहोचेल. सो टू पीक्स असतील, दोन वेळा तुम्हाला पीक मिळतील. सो दिस इज द नेचर ऑफ पोटेन्शियल एनर्जी डायग्राम. पोटेन्शियल एनर्जी ऑन वाय ॲक्सिस, रिॲक्शन कोऑर्डिनेट ऑन एक्स ॲक्सिस. हिअर आर रिॲक्टन्स, रिॲक्टंट ब्रोमिन पहिल्यांदा काय होणार आहे, बॉन्ड ब्रेक होणार आहे. सो ट्रान्झिशन स्टेट वन, फेअर ब्रोमिनचा बॉन्ड हाफ ब्रेक झाला आहे, देन कार्बोनियम आयन अँड देन कार्बोनियम आयन. ओके, कंबाईन विथ ओ एच हाफ बॉन्ड इज फॉर्म्ड अँड देन प्रोडक्ट. सो दिस इज फर्स्ट स्टेप, दिस इज सेकंड स्टेप, दिस इज ट्रान्झिशन स्टेट ऑफ फर्स्ट स्टेप, दिस इज ट्रान्झिशन स्टेट ऑफ सेकंड स्टेप. फर्स्ट स्टेपमध्ये बी आर बॉन्ड पार्शियली ब्रोकन, सेकंड स्टेपमध्ये ओ एच कार्बन बॉन्ड पार्शियली फॉर्म्ड. ओके, सो दीज आर टू पीक्स बिकॉज ऑफ टू स्टेप्स. ओके, नाउ दिस इज ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ फर्स्ट स्टेप, दिस इज ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ सेकंड स्टेप, बिकॉज दिस इज रिॲक्टंट, दिस इज ट्रान्झिशन स्टेट, दिस इज रिॲक्टंट फॉर फर्स्ट स्टेप, दिस इज ट्रान्झिशन स्टेट. डिफरन्स बिटवीन ट्रान्झिशन स्टेट पोटेन्शियल एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ रिॲक्टंट इज नोन ॲज एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. सिमिलरली हेअर डेल ई टू म्हणू शकताय, दिस इज डेल ई वन. And this is potential energy of product, this is potential energy of reactant, of overall reaction, therefore it is known as del H. And ithe parat tumhala del H negative dishtoy, so this is exothermic reaction. Karan product cha curve jo hai to khali ala na reactant peksha, tar lakshat thevaycha ki heat bahar padle, ani heat bahar padle manje reaction kasha asnar hai, exothermic. Ha curve varti asta product cha ithe sampla asta, tar reaction asti endothermic. त्यावेळी डेल एचची व्हॅल्यू असती पॉझिटिव्ह, आता डेल एचची व्हॅल्यू आहे निगेटिव्ह. डेल एचची व्हॅल्यू काय असणार आहे, निगेटिव्ह. हिअर आर इज रिॲक्टंट, पी इज प्रोडक्ट, टी एस वन इज अ ट्रान्झिशन स्टेट ऑफ फर्स्ट स्टेप, टी एस टू इज ट्रान्झिशन स्टेट ऑफ सेकंड स्टेप, डेल ई वन ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ फर्स्ट स्टेप, डेल ई टू ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ सेकंड स्टेप, अँड डेल एच इज अ हीट ऑफ रिॲक्शन. बरोबर आहे. लास्ट एस एन वन रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे, मगाशीच बोललो, बिकॉज प्रोडक्ट आर मोर स्टेबल. तुम्हाला मी लास्ट टाइम बोललो होतो केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट रोल रूल आहे की ज्याची एनर्जी कमी तो स्टेबल. इथं दिसतंय ना, याची एनर्जी कमी आहे, रिॲक्टंटची एनर्जी जास्त आहे. सो प्रोडक्ट आर मोर स्टेबल रिॲक्टंटपेक्षा. बरोबर आहे, प्रोडक्ट आर मोर स्टेबल दॅन रिॲक्टंट, ज्याची एनर्जी कमी तो मोर स्टेबल. सो डेल एच इज निगेटिव्ह, डेल एच काय, निगेटिव्ह आहे. द रिॲक्टिव्हिटी मी तुम्हाला सांगितलं होतं, जर कार्बोनियम आयनची स्टॅबिलिटी जास्त असेल तर एस एन वन रिॲक्शनसाठी रिॲक्टिव्हिटी जास्त असणार, कारण का या रिॲक्शनमध्ये कार्बोनियम आयन फॉर्म होणार आहे, आणि कार्बोनियम आयन कुठला स्टेबल असतो आहे, टर्शरी, त्याच्यापेक्षा कमी स्टेबल सेकंडरी अँड लिस्ट स्टेबल प्रायमरी. सो टर्शरी अल्किल हलाइड आर मोर रिॲक्टिव्ह फॉर एस एन वन रिॲक्शन, सेकंडरी आर लेस रिॲक्टिव्ह अँड प्रायमरी आर लिस्ट रिॲक्टिव्ह फॉर एस एन वन रिॲक्शन. ओके, सो दिस इज ऑल अबाउट एस एन वन रिॲक्शन. अगेन आय एम रिपीटिंग, इट इज अ इम्पॉर्टंट पार्ट. सो इन होमवर्क
you have to explain mechanism of SN1 reaction, alkaline hydrolysis of third butyl bromide. Okay, तो mechanism तुम्हें explain करता है. या दोन्ही पैकी एक क्वेश्चन 4 मार्क्स ला तुम्हाला दिसेल तुमच्या बोर्ड एग्जाम मध्ये, त्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे. जर हा म्हणजे थोडस समजला नसेल वगैरे तर तो रिपीट करू आपण, बट इट इज अ इम्पॉर्टंट पार्ट. ओके, त्यामुळं तो प्रिपेअर करा. मोस्ट ऑफ स्टुडंट्स आर डुईंग देअर होमवर्क्स अँड फ्यू ऑफ आर नॉट डुईंग. ओके, इवन दे आर नॉट अटेंडिंग लेक्चर्स. बट रिमेंबर वन थिंग, दिस ऑल इफर्ट्स आर फॉर यू ओनली. And it is an important year for you. Therefore, all teachers are taking hard work to prepare good lectures and provide you better guidance. But still, some are not responding. Some are not going doing their. Some are not going to prepare well. Not doing their homework. Please do your homework and support your teachers. Okay. And it is better for your career also. Okay, have a nice day. It is only request for you. You are at home, so I cannot check your homework personally, physically. Only you can do better for yourself. Okay, soon college will start. Okay, I hope so. And then after, I will check entire homework. Okay, it will be difficult for you. Okay, so please prepare daily. Okay, and have a nice day. Thank you.